नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण आता हाजी मलंगला जाणार आहोत। आज एक्सप्लोर करणार आहोत, जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल। तर चला निघतो मी आता हाजी मलंगला। ज्याला गाडी पुढे जाते लगेल। मित्रांनो, आता मी पेट्रोल भरायला आलेलो आहे इथे। ज्याला गाडी पुढे जाते सात झालेलं मित्र आहे। नाश्ता करतो आम्ही, मेंदूवडा घेतलाय, नाश्ता करतो। श्री शिवछत्रपती महाराज प्रयोजन नेवाळी, अरे साहेब एक नंबर। हे करतात का आमच्या जवळ जाऊन? बघा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काय मस्त आहे। एक नंबर भाई, एक नंबर बनवल्या। मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आहे मलंगडला। इकडनं आहे का दादा जायला वरती? हा आहे ना, इकडनं आहे रस्ता वरती, इथून जातात इथल्या पर्यंत, तिथपर्यंतच का रोपवे पर्यंत? रोपवेचं काम चालू आहे। काल झालं नाही का? 2013 चाललं होतं। बाबा मित्रांनो, आता आम्ही तर हाजी मलंगला पोहोचलो आहे। थोडा चहा पिलो आहे। झालं का करायला? नाही ना, वर नाही गेले तरी कोण पण नेऊन दर्ग्यात पोहोचणार ते सादर, तसं टेन्शन काय काय किंमत काय अहो जाणार आहे भेटणार तुम्हाला भाविक, टेन्शन नका तू। किती लय हे बघा सर, ही 50 रुपयाला आहे, त्याच्यावर मोठे घेणारी 100 रुपये। मोठे नको, मेन दर्ग्यात 2 समाधी तिथे तू पाठवून दे, तुम्ही ना गेले ना नाही झालं दे दे सर, कोणी पण जाणार तिथे प्रसाद एक ठेवू घे ना का ना प्रसाद। तुम्ही नाही गेले ना डोक्याला लावून द्यायचे काय? तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या विक्रांतने बाबांसाठी चादर घेतलेली आहे आणि आपले दादा त्यांना अगदी प्रेमाने आणि आपुलकीने देत आहेत। एक मिनिट, तुमचं नाव पाहायला सांगा, परिचय द्या थोडं इथला। दिलीप राजाराम पाटील, मलंगड परिसरात, समजलं का? आता तुम्ही हाजी मलंग बस स्टॉपच्या बाहेर आलेले, मलंगड बस स्टॉपच्या बाहेर, बरोबर। आता इकडनं एंट्री द्यायची सर, एकच वाट आहे, पहिला दर्शन आहे रस्त्याला बत्तर बाबाचं। हां, इथनं पुढे गेलं तर पहिला टॅक्स नाका लागणार, जकात नाका, 5 रुपये तिकीट एका माणसाची एंट्री वर द्या। ओके, मग असं इकडनं जाणार 8 तासाच्या नंतर पहिला दर्शन आहे हाजी बत्तर बाबा, पहिला दर्शन, दुसरा दर्शन आहे मग हाजी सुलतान बाबा, मग तिसरा दर्शन आहे हाजी मलंग बाबा त्यांची मुलगी, असं मेन मंदिर आहे बाबांचं। ओके, 2 समाधी आहेत मुलीची आणि बाबाची, दर्ग्याच्या पाठीमागे जाणार बाबांच्या
चष्म्याचं पाणी जिथं बाबांनी पूजा पाठ वजू नमाज पडली, समजलं, पूजा पाठ वजू नमाज पडली, घोड्याच्या चष्म्याचं पाणी, घोड्याच्या टापच्या बरोबर टापाचं पाणी मला हे पाणी पिऊन लोक पाच फिरला जातात. ओके, लास्ट ऑफ बरोबर, समजलं. मग त्याच्यानंतर तुम्हाला कुठं देवणीवर जायचं, सात टाकीवरती जायचं, तिकडे मलंगडाच्या वर रस्ता आहे. मग मलंगडाच्या पाडाच्या मागे बाबांचा बगीचा पण आहे, दत्त मंदिर पण आहे. अच्छा, शिव मंदिर पण आज छोटं आहे. ओके, धन्यवाद. तर मित्रांनो, असं आपण सरळ आता चाललेलो आहे, तुम्ही बघू शकता आजूबाजूला दुकानं पण आहेत, राहण्याची सोय पण आहे, जेवणाची सोय पण आहे, सर्व काय इथं. मित्रांनो, जेव्हा तुम्ही आजी मलंगला येशाल ना, तर कल्याण स्टेशनवरून आहे ना, अगदी मला वाटतं 16 का 17 किलोमीटर अंतरावरती आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं 5 रुपये पर व्यक्ती आहे. ए चल, तिकडं कुठं चाललं आहे इकडे, या साईड, या साईडला तिकडं कुठं चाललं आहे. मित्रांनो, माकड आम्हाला कुठं जाऊ न देत नाही, रस्ताच अडवला, आता त्याच्यासाठी नाही घेतो आम्ही. जिकडे होईल का वरती आहे, केली आहे. तर मित्रांनो, आपण हाजी मलंगच्या मध्य रस्त्यापर्यंत आलेलो आहे, त्यांना विचारलं अजून किती लांब येतं, ते बोलते अजून 1 तास आहे. म्हणून आम्ही आता रिटर्न जातो. आणि पहिली गोष्ट म्हणजे माकडे ना आम्हाला जाऊन देत नाही, मध्ये रस्त्यातच अडवतं ते, त्याच्यामुळं मग आम्ही पण बोललो चला. आणि कोणी दिसत पण नाही, एक पण माणूस दिसणार नाही बघा, तू कुठेच नाही, आम्ही दोघंच आहे फक्त. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आता परतीचा प्रवास घेतो आहे. आम्ही काही वरती पूर्ण गेलो नाही मंदिरापर्यंत, कारण खूप लांब आहे.